गाइस वेलकम बैक टू द चैनल। आणि आज मी चाललेले आहे वोटिंग करण्यासाठी आणि हे सगळे माझ्या मागे लागले। हाय हे गाइस, तर मी आताच वोटिंग करून आलेली आहे आणि माझा फर्स्ट टाइम मी वोटिंग केलेलं। तर जाताना मी एकटी म्हणजे आमच्या घरातलं माझं एकटीचंच वोटिंग होतं आणि घरामध्ये बाकी सगळ्यांचं नगरपालिकेमध्ये होतं आणि माझं एकटीचंच ग्रामपंचायतमध्ये होते। सो मी एकटीच निघाली होती, बट माझ्यासोबत माझे भाऊ सगळे होते। ते आम्ही सगळे सहा जण वोटिंगसाठी गेलेलो, एकच मत होतं पण सगळे सहा जण आम्ही तिकडे वोटिंगसाठी गेलेलो। आणि तिकडे जाताना काय प्रॉब्लेम झालेला की तिथं गेल्यानंतर मला माहीत नव्हतं की जाण्यासाठी काय काय लागतं काय नाही लागत। मग तिथे गेल्यानंतर त्यांनी माझं मतदान यादीमध्ये पहिल्यांदा नाव शोधलं आणि मग ते मला घेऊन गेले आतमध्ये म्हणजे तिथे दरवाज्यापर्यंत। की सांगितलं त्यांना, सगळ्यांना सांगितलं त्यांनी की फर्स्ट टाइम मी मतदान करते, जरा सांभाळून घ्या। तर मग त्यांनी खूप म्हणजे हेल्प केली की असं असं कर। पार्टमधलं तर मी ते बटन्स होते ना, तर ते मी प्रेस करून ठेवलेलं, कारण मला माहीत नव्हतं की फक्त प्रेस करायचं का प्रेस करून। सॉरी, मग त्यांना मी तिकडे बोलले की म्हटलं आवाज येत नाही आहे, म्हटलं प्रेस तर केलं आहे मी। तर ते बोलले की सगळे प्रेस केल्यानंतर आवाज येईल बोलले, प्रत्येक पार्टमधलं एक एक बटन तू फक्त टिक टिक कर। तर मग मी ते सगळे बटन टिक टिक केले, चार पार्ट्समधलं एक एक बटन। आणि ते झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर असं म्हणजे भीती वाटत होती, मनामध्ये खूप भीती वाटत होती, काय माहीत नाही मला। पण फर्स्ट टाईम मी वोटिंग केलेलं, तर फर्स्ट टाईमचा जो माझा एक्सपिरियन्स होता खूप छान होता। फक्त भीती वाटली पण इट्स ओके। आणि बाहेर सगळे वेटिंग करत होते, म्हणजे माझे भाऊ माझ्यासोबत जे आले होते आम्ही सहाजणं सगळे वेटिंग करत होते की हा ही का नाही येते अजून। तर मग कारण गर्दी होती खूप, तर नंबर खूप होते आणि आम्ही 4:15 घरून गेलो होतो आणि 5 वाजेपर्यंत मतदान आहे हे होतं। सो आणि मग नंतर फर्स्ट एक्सपिरियन्स खूप छान होता। आणि प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे आणि प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे। तर थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। पुन्हा भेटत नेक्स्ट ब्लॉगमध्ये। जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला नक्की